नमस्कार, डिजिटल एग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलोय, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे आता 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर पर्यंतची नेमकी पावसाची अपडेट काय असणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी नसणार आहे, म्हणजेच की स्वच्छ वातावरण बघायला मिळेल, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ही जी आपण या ठिकाणी जी अपडेट घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसच्या इन्फॉर्मेशनद्वारे या ठिकाणी ही सर्व माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे, त्यालाच आपण ही जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे पुढील 5 दिवस आपल्याला अनेक भागांमध्ये पावसाचा तडाखा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता देखील राहील, तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी कडक उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळणार आहे। यामध्ये पावसाची जी सक्रियता आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही क्वचित भाग सोडता, बाकी इतर भागांमध्ये अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी स्वच्छ वातावरण आपल्याला बघायला मिळेल, उन्हाचा प्रभाव भागाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा जो पूर्ण भाग आहे तो या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला कुठंच त्या ठिकाणी दिसून येणार नाही। तेच मात्र काही क्वचित भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसताना आपल्याला दिसून येतील, बाकी इतरत्र दिवसांमध्ये पावसाची सक्रियता कुठंच नसेल। त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा। पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामू, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे। 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत तरी कुठंच पावसाची सक्रियता नसेल। दुपारनंतर जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय होऊन क्वचित काही भागांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये आपल्याला कुठंच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही। 12, 13, 14 आणि 15 पर्यंत या ठिकाणी जे आहे 16 ऑक्टोबरपर्यंत कुठंच पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात आलेली नाही आहे। कडक उन्हाचा प्रभाव या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे। या भागामध्ये जे आहे आपल्याला 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर व 14 ऑक्टोबरपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल, मात्र 15 व 16 तारखेला ढगाळ वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती 13, 14, 15 या तारखांदरम्यान वर्तवण्यात आलेली आहे। 12 तारखेला जास्त पावसाचा प्रभाव नसणार आहे, उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल, मात्र 13 तारखेच्या रात्रीपासनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय होऊन मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा। कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती आपल्याला 14 तारखेपासनं सक्रिय होताना दिसून येईल। 14 तारखेपासनं पुढील 72 तास हा पावसाचा प्रभाव जो आहे तो कोकणामध्ये असणार आहे। विशेष करून समुद्र किनार पट्टीजवळची जी गावे आहेत या गावांना सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती 14 व 15 तारखेच्या दरम्यान हलक्या स्वरूपाची त्या ठिकाणी बघायला मिळेल। जास्त मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय नसणार आहे। क्वचित काहीशा भागांमध्येच ही मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल, बाकी इतरत्र दिवसांमध्ये जे आहे 12, 13 आणि 16 ऑक्टोबरला पावसाची सक्रियता या ठिकाणी नसणार आहे, उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणावर नसणार आहे। क्वचित काहीशा भागांमध्ये 15 तारखेच्या दरम्यान आपल्याला पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र इतरत्र दिवसांमध्ये या ठिकाणी जे आहे पावसाचा प्रभाव कुठंच बघायला मिळणार नाही। उन्हाचा कडक प्रभाव या ठिकाणी असेल तर क्वचित संकेत देण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये 12 ऑक्टोबर 13 ऑक्टोबरला
उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल. वातावरण हे स्वच्छ असणार आहे, मात्र 13 ऑक्टोबरच्या दुपारपासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन अनेक भागांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील. त्याचनंतर 14 व 15 ऑक्टोबरला मात्र मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा जोर खूप जास्त प्रमाणात राहील, नदी नाल्यांना पूर येईल इतका पावसाचा जोर त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, खान्देश हा जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे तो या भागामध्ये मात्र कडक उन्हाचा प्रभाव पुढील 5 दिवस बघायला मिळेल. पावसाची सक्रियता कुठंच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही. अनेक भागांमध्ये गर्मीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असेल व संपूर्ण भागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, खान्देश सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळेल. पावसाची सक्रियता कुठंच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पुढील 5 दिवसाची पावसाची अपडेट असणार आहे. काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाचा कडाका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यामध्ये जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची अपडेट जी आहे ती अपडेट 12, 13, 14, 15 व 16 ऑक्टोबरची या ठिकाणी राहणार आहे. तर हीच अपडेट मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेली आहे. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.